कशात चुकवतोय बरं का? आपण पैशाकडे बघतोय. पैसा कमवायचा अवघड नाही मम्मी, पैसा खर्चायचा अवघड आहे. ज्याला पैसा कुठे खर्चावा हे कळलं नाही ना, त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी झाली. कळलं त्यालाच कळलं सारखं. त्याच्या बापाकडे पैसा फार आहे पण पोराला कळलं, त्याच्यामुळे जमानत भेटता भेटत नव्हती. स्टार किड्स, आपण शेतकऱ्याची पोर आहेत. आपला बाप कष्टाने कमावतो, घाम गाळून कमावतो. कौतुक वाटतं त्या पोरांचं मला. अजूनही माझ्या महाराष्ट्राचं वैभव एवढं आहे, एकाच टाइमचा डबा जातो, दुसऱ्या टाइमचा डबा जात नाही. वर्ग शहरात कॉलेजला असतं, दुपारपर्यंत कॉलेज करतं, दुपारनंतर कोणाचतरी दुकानात कपड्याच्या घड्या घालायला जातं, कोणाचतरी दारात चौकीदार म्हणून उभा राहतं, कोणाचतरी हाताखाली गॅरेजला कामा राहतं, कुठेतरी लेबर म्हणून कामाला जातं, दिवसभर कष्ट करतं, दुपारपर्यंतच कॉलेज करून पुढचा दिवस कष्टात घालवतं, स्वतःच्या कॉलेजची फी स्वतः कमवतं आणि स्वतःच्या हिमतीवर कॉलेज करतं. आणि जेव्हा तो मुलगा खुर्चीवर बसून सहाय्य करतो, तेव्हा त्याच्या फाटक्या शर्टातला बाप जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. अरे आमदाराच्या घरी जा, पाहुणा उपाशी जाईल, माझ्या शेतकऱ्याच्या बायकोच्या घरी या. एवढी श्रीमंत आहे माझी माय. अरे अर्धी आपली जरी दुटीत असली ना, तरी दारात आलेला कुठल्याच तो उपाशी जाऊ देत नाही. वैभव आहे माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या शेतकऱ्याच्या घराचं. काय माझी आई किती निरागस म्हणावं. अरे साबण संपलं ना तर ती फेकून देत नाही, तेवढीच उरली ही चिपळी. दुसऱ्या नवीन साबणाला चिटकवती का तर तेवढ्यात एखादी आवड होईल. खरं सांगा, तुटलेल्या कपाचा कान जरी असला तरी कप फेकत फेकती का? शर्ट फाटला पोराचा माय फेकून देत नाही. एकतर त्याच बाकरी बांधायला फडक तरी करते, नाहीतर पाय पुसणं तरी करते. करते का नाही? साडी फाटली फेकून देत नाही, गोधडी शिवते. शिवती का नाही? हे ज्यांनी ज्यांनी केलं ना, हे त्यांनी केल्यामुळे तुम्ही आज वैभवात आहे, लक्षात ठेवा. हे जपार आहे. बायका होत्या का तुमची आई आठवा, आजी आठवा, पंजी आठवा. 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या बाईनं सांभाळलं. 80-80 भाकरी एकाच चुलीवर एका टाइमला व्हायच्या. पण बाईच्या तोंडावर कधी दुःख नव्हतं माय, कधीच नाही. हसून खेळून असायची अष्टपुष्ट. तुमच्या सुनाला पाचवा पाहुणा येऊ द्या, थया थयाच नाचत. किचन मधला भांड्याचा आवाज आवाज समजायचा, दिवी कुपली मसोरा मिळाला. अशा बायकांनी कितीही तपश्चर्या केली तरी देव भेटणार काही नाही ग माय. काय जुन्या बायका होत्या बरं, आता काही नाही हो. फार ताकद आहे माय तुमच्यात, फार. साधी गृहिणी म्हणजे काय कमी वाटते का तुम्हाला? मोठ्यातला मोठा उद्योजक म्हणतो तर वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. जी मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जमलं नाही ती गृहिणी रोज आपल्या घरामध्ये करते, एवढं तिच्याकडे मॅनेजमेंटचं नॉलेज आहे. फार स्त्री प्रबळ आहे. स्वतःला अंडरस्टिमेट करू नका, ग्रही धरू नका. गरज त्याची आहे. लक्ष्मणांना शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटला जा. लक्ष्मण कोण बोलत झाले दादा? लक्ष्मण रामाचे. मला एक विचारायचं आहे, तुम्हाला लेट करंट लागतो का? तेवढंच विचारायचं, दुसरं दुसरं काही नाही. कारण तुम्ही अगदी व्यासपीठाच्या जवळ बसलाय, तुम्ही जरा जरी तिकडे तिकडे बोललात ना, म्हातारी नाहीये मी, ऐकूया तुम्हाला. चांगली कान आहेत माझं. त्याच्यामुळं कमीत कमी कीर्तन संपेपर्यंत कुठल्याच गोष्टीची कान खुसर करू नका. कीर्तन संपलं की बोलणार आहे मी, नाहीच इथे मी ना. आणि असंही मला माहितच आहे तुम्ही काय बोलतात. एवढं कीर्तन करते म्हणजे थोडं तर माहिती लोक आहेत, यांचं जर मनावर घेतलं तर कीर्तनच सोडावं लागलं. अरे बेकार बाबा, ही लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, काळी केली तरी म्हणतात आयो याला बरी केली. मी बायको करू देत नाही, जीवन जगत असतात. होय, माझा स्वर अनुभव सांगू का? मी जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात आहे मी आवड आठवत आहे त्याला काय काय. आणि जर हसून गेलून एनर्जीने विनोदी कीर्तन केलं, येल तो कीर्तनाला, येत काय नाही, नाचू नाचू जिरी होत. ऐकलं ना भाऊनी मी, मी विचार केला जाऊ दे, यांनी सांगावं ना आपण नाचावं काय नट नटे आहे काय. परमात्मा तो जावळे देवासी तू ऐका. अरे आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल में बाका हो, अगर हरी साथ हो देव सोबत है ना. काय करायचं ते बोलू द्या. की लोक आहेत मला की दारू भी पिऊ देत नाही तर मलाही घालू देत नाही. कोणी म्हणलं की नाही हो काय सांगायचं. त्या मळीच्या सप्तामध्ये शिवलताई पाटलाचं कीर्तन आहे ती म्हणणार आहे.
त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे युस्त्र पोटात ओळखा आणि बाबा करणार का वाईट बोलायचं म्हणते मी काय जात तोंडाची वाफ का घालवायची वाईट बोलून हे बघा आपण संतांना ज्यांनी वाईट म्हटलं याने संत वाईट झाले नाही पण ज्यांनी वाईट म्हणलं त्यांची लायकी कळली कळत तुम्हाला पुढच्याने आपल्याला गाढव म्हणलं म्हणजे आपण गाढव झालो नाही पण तो आपल्याला गाढव म्हणते म्हणजे त्याच्या ज्ञानाची काय पात्रता आहे ते कळत ज्ञान महत्वाचं नाही हो आपली जगण्याची पद्धत फार महत्वाची सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखद ग्रंथ रामेश्वर शास्त्रींच्या तरी सुद्धा अहंकार आहे त्याच्यामुळे आज अवस्था काय नाही तुकिता तुलनी काहीच कारण नसत तिला ना घर ना दार ना काय ना एकर भर काही नाही तरी हेलपाटे मारते मारती का नाही अगदी तशी येल झाले आणि सगळ्यात महत्वाचं काय तर तिला गरज नसताना तिला कारण नसताना जीवापेक्षा जास्त भार उच साखर तिच्या जीवापेक्षा मोठी आहे साखरेचा एक कण तिच्या जीवापेक्षा मोठा आहे तरी ती उचलते कारण तिला ज्ञान नसत विनाकारण मी हा भार घेते अंतराचा भार उचलला लहानपण देगा तयांना लहानपण दे त्यांना समजलंच नाही कि जे जगतोय ते खोट आहे जे खरं आहे ते म्हणजे हवे लहाना होऊनही मग हे ज्याला कळलं त्याच्यासाठी ऐरावत रत्न थोर आणि ज्याला कळलं नाही तया यातना कठीण समजत ना समजून घ्यायचं बरं का फक्त तर मग लक्ष्मणांना शक्ती लागली जाग्यावर आला फिरत जा पण येत जा महाराज बरं का लक्ष्मणांना शक्ती लागली मारुतीरांनी उड्डाण मारली द्रोणागिरी पर्वतावर जायचे संजीवनी गुटिया व्हायची वैद्यांनी सांगितलंय सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं नाहीतर जीव वाचणार आता उड्डाण मारताना कमीत कमी विचारून तरी मारावी कुठल्या आकारचं कुठल्या कलरचं माणूस हवेत गेलं की माणसाला अक्कलच राहत नाही हवेत जाऊ नये माणसाने महाराज बरं का माणसांचं सांगते मारुतीरायांचं नाही मारुतीराय बुद्धी गाण्यात मारुतीरायांचं काय नाही श्री गुरु चरण सरोचरचा निज मन मुकुर सुधारी बरण गुण कबीर विमल चोचदायक फल चारी बुद्धिहीन तनु जानि गे सुमिरो भगन कुमार बल बुद्धि विद्या देखो मोहि हज मुकले सबिहार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिल सति फुलों प्रभु चाकर राम दूत तुलित बल धामा अंजन भूत परग सुत नामा महावीर पितर मम चरणी कुमति निवार सुमति के सन्नी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित कैसा हत वज्र वन ध्वजा विराज कति मुंड चलय वो साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाचक बंदन विद्यावान विद्यावान पुणीय अति चातुर राम काज करी बेको आतुर प्रभु चरित्र सुनि बेको रस्य राम लक्षण सीता मन बसिया राम लक्षण सीता मन बसिया राम लक्षण सीता मन बसिया म्हणजे एवढं
त्यांनी मनामध्ये भगवंताला स्थान दिलं, विद्यावान त्यांना म्हणावं, ज्ञान गुण साखर हिमावतीरांचं म्हणणं आहे. मग ते आपण त्यांच्याविषयी व्यक्तीविषयी बोलतोय. उड्डाण मारली महाराज, तृणागिरी पर्वतावर गेले तरी सापडलं नाही, बलवान आहेत, तृणागिरी पर्वत उचलला निघाले. लंकेकडे जात असताना अयोध्यामध्ये लागले तर त्यांनी पाहिलं असं काय वर्ण चाललं आहे, त्याची सावली एवढी आहे की अयोध्या व्यापली. बाण मारला, समर्थिरांना कुठल्या बाणाने काहीच होणार नाही, परंतु बाण रामनगरीतलं असल्यामुळे त्याच्यावर राम राम लिहिलेलं होतं. बाण स्वीकारला मारुतीरांनी, कुणी मारला, रामबंधू भरत आहे मी, आपण रामदास मारुती आहे मी. काय झालं, तृणागिरी पर्वत घेऊन निघालो, संजीवनी कुठे सापडत नाहीये, लक्ष्मणांना शक्ती लागली आहे, रामाचा आदेश सूर्योदयाच्या आधी पोहोचायचा आहे. आता मात्र भरतांना काळजी वाटतीय, जिज्ञासा वाढलीय, काय झालं, कसं आहेत लक्ष्मण, काय झालं, कसं आहेत राम, काय झालं, कधी येणार आहात. मारुती म्हणले, मला आत्ता जाऊ द्या, पुन्हा तुमच्या प्रश्नाची उत्तर देतो, मला सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं आहे. उर्मिला माता तिकून आल्या, उर्मिला कानेटकर निर्मातोडकर, उर्मिला लक्ष्मणांची पत्नी, पतिव्रत आहेत, वेद नाही, शास्त्र नाही, उपनिषद नाही, योग नाही, तप नाही, साधी गृहिणी आहेत, ज्या नवऱ्याची मनोभावे सेवा करतात, मनोभावे प्रेम करतात. त्या उर्मिली मातेला सांगा, मारुती राया, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या भाऊजींना, तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य कसा उगवतो मी बघते, काय ताकद आहे स्त्रीमध्ये, सूर्य सुद्धा उगवला नाही एवढी ताकद त्या उर्मिली मातेमध्ये होती महाराज, एका सध्या गृहिणीमध्ये होती. मग आता मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचलं नाही, मारुतीराया पोहोचल्यावर सूर्योदय झाला. साधी गृहिणी महाराज जी निसर्गावर ताबा मिळवते, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, एवढी ताकद आहे का माय आपल्या, फार ताकद. पण समजून घ्या, हे आम्हाला काय झालंय, आम्हाला वास्तव बाह्य अंगाने सुंदर दिसलं पाहिजे, आणि बाह्य अंगाने सुंदर दिसायचं म्हणजे कपड्याचा आकार छोटा केला की स्टँडर्ड दिसत नाही ना, बेल एज्युकेटेड माय. कपड्यावरच जर ज्ञान असतं तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई नसते, भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई. भारतामध्ये तेव्हा एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं, इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायचं आहे, सगळ्याचा हट्ट्या व्हायचं, डॉक्टर व्हायचं आहे, आणि युनिव्हर्सिटी सांगते जर आमच्या कॉलेजला यायचं तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती. काय धर्म, ख्रिश्चन संस्कृती, गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय, आणि मग कॉलेज. आनंदीबाई म्हणल्या, काय नववारीत होत नाही का डॉक्टर, होऊन दाखवते, खाली बोट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नववारी, खांद्यावर पदर, कपाळाला कुंकू घालत, डोळ्यात हातात इकडे बांगड्या घालून, या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई. इट इज वेल एज्युकेटेड, आम्ही त्यांना सुशिक्षित समजतो. ताकद तुमच्या कपड्यात नाही ग, तुमच्या ज्ञानात आहे. बाह्यांगावर काय नसतं, सुटपूट घातला म्हणजे हुशार झाला असं नाहीये, तुमची बुद्धी किती तलग्न आहे हे फार महत्वाचं आहे. चला विषयाकडे, आमच्या ज्ञानोबार आहे साधे जो, काय चेहरा ज्ञानोबार आहे यांचा, कुठेतरी माऊलींना विचारावं, अहो माऊली जगातलं सगळं वैभव आहे माझ्याकडे, मी पाहिजे तिकडे वैभव देतो तुम्हाला, तुम्ही फक्त तुमची, तुम्ही जसे दिसता ना तसं मला दिसायचं, तुम्ही जसे दिसता तसं मला दिसायचंय. ज्ञानोबार म्हणले, कलर करील पण नाकाचं काय, ते नकट होत महाराज. ज्ञानोबारांचं नाक म्हणजे असं सणसणीत. ज्ञानोबार म्हणले, काय इच्छा काय तुमची, काही नाही म्हणले, तुम्ही म्हणाल ते देईल, तुमच्यासारखं स्वरूप मला द्या. कुठला ब्रँडेड साबण वापरला म्हणजे तुमच्यासारखं गोड दिसता येईल, आणि तुम्ही एवढे गोड दिसता कसे. ज्ञानोबाराय म्हणले, मी पाप करत नाही, कळलं त्यालाच कळलं. संत एवढे का तेजस्वी आहेत, कारण त्यांच्या ठिकाणी पाप पुण्य अशी काही मांडणीच नाही, कर्मच नाही. योगी एवढे सुंदर का दिसतात. मग तुम्ही कानिफनाथ बघा, तुम्ही गोरक्षनाथ बघा, तुम्ही वचिंद्रनाथ बघा, तुम्ही माऊली बघा, तुम्ही एकनाथ महाराज बघा, नामदेव राय बघा, तुकोबाराय बघा, काय स्वरूप आहे महाराज. एवढे योगी का सुंदर दिसतात, का तर योगी तो ही करीती परी कर्मे ते न बनली जाती, जे सांडिले आहे संगती अहंभावाची. अहंकार ही वासनाच नाहीये त्यांच्या, मी हा प्रकारच नाहीये, आणि मी जो नाहीये तो भगवंत आहे, आणि भगवंत हा सुंदरच राहण्यासारखा, त्याच्या स्वरूपाचं काय वर्णन करू. मग देव गोडच आहे, विषयच नाही. तुमचं आमचं काय, आम्ही महाराज फाटल्या तोडल्याची, आमच्याकडे बघितलं तर एखाद्याचा जीव जावा महाराज, कस काय बघितलं याच्याकडे, इसन गोड असावं, म्हणजे असं नाही काळा कुळकुळीत माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या, गोडच दिसतो असा गोळा गरगरीत असू द्या पण नास्त्या कांद्या तोंड असू द्या, बोबटत नाही महाराज त्याच्याकडे, ते बघतो तसं तस काय त्याचा पान आपणच उतर. विचित्र लोक महाराज, कधीच हसून बघत नाही कमीकाकडे न का, मन करा रे, हावे लहान होऊनही
ऍप्टिट्यूड नाही का मगाकडे बघू नका, काही नाही आपल्याकडे.